जयमलाने चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचा नमस्कार. नंदुरबार येथील सार्वजनिक बांधकाम खात्यातील उपविभागीय राजेंद्र शिवदास निकम हे 31 ऑक्टोबर रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त त्यांच्या सार्वजनिक बांधकाम विभाग 2 क्रमांकमध्ये त्यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. दिनांक 31 ऑक्टोबर 2020 रोजी सार्वजनिक बांधकाम खात्यातून ते सेवानिवृत्त झाली. या खात्यात जवळपास त्यांनी 38 वर्ष 6 महिने आणि 1 दिवस सेवा दिली आहे. महाराष्ट्र राज्य हाऊसिंग बोर्डातील 6 महिने 15 दिवस व खाजगी क्षेत्रात 4 महिने जवळजवळ अशी 39 वर्षे 6 महिने प्रदीर्घ सेवा करून निवृत्त झाले आहेत. त्यांच्या या सेवानिवृत्तीबद्दल नंदुरबार येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात कार्यकारी अभियंता वाय बी कुलकर्णी यांच्या हस्ते त्यांच्या सेवानिवृत्ती सत्काराचा समारोह आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी कार्यकारी अभियंता अनिल पवार, सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता एस एस पाटील त्यांच्या समवेत त्यांच्या सुविद्य पत्नी ज्योती राजेंद्र निकम, त्यांच्या सुकन्या सेजल राजेंद्र निकम याही यावेळी सेवानिवृत्ती कार्यक्रमाच्या समारंभाप्रसंगी उपस्थित होत्या. यावेळी या सर्व कार्यक्रमाचे आयोजन सार्वजनिक बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता राजू मार्तंड यांनी केले होते. सार्वजनिक बांधकाम विभागातील विभाग क्रमांक 2 मधील आणि विभाग क्रमांक 1 मधील उपअभियंता गणपत गावित सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 2 तसेच शाखा अभियंता मनीष वाघ, प्रणव पाटील कनिष्ठ अभियंता, हर्षाली गायकवाड कनिष्ठ अभियंता, वरिष्ठ लिपिक सतीश कुलकर्णी, कनिष्ठ लिपिक राकेश शिंदे, उपकार्यकारी अभियंता उमेश महाले, वरिष्ठ लिपिक बी एल मोरे, शाखा अभियंता चेतन पाटील, शाखा अभियंता किरण ढिवरे तसेच ठेकेदार असोसिएशनचे अध्यक्ष शंकरराव मोरे, सुशिक्षित बेरोजगार संघटनेचे अध्यक्ष सुभाष चौधरी यांनी या सर्व कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि या सर्व कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून हे सेवानिवृत्ती कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी आपले मनोगत देखील यावेळी व्यक्त केलेत. कार्यकारी अभियंता वाय बी कुलकर्णी, सुशिक्षित बेरोजगार संघटनेचे अध्यक्ष सुभाष चौधरी, ठेकेदार असोसिएशनचे अध्यक्ष शंकरराव मोरे तसेच ठेकेदार रवींद्र गिरासे तसेच अशोक चव्हाण व सर्वांच्या सत्काराला उपविभागीय अभियंता राजेंद्र निकम यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. शैलेंद्र चौधरी, जयमल्ला न्यूज, नंदुरबार.
कशी करायची, कोणते फंड कसं करायचे याच्यातही तरबेज होते. त्यांचे वडील एक शिक्षक आदर्श शिक्षक होते आणि आदर्श शिक्षकांचे तिन्ही मुलं 39 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये जे गोळा केले ते किती विविध स्तरातले होते. त्यानुसार यापुढे मी निकम साहेबांचे उर्वरित सेवानिवृत्त आयुष्य सुखाचे, समृद्धीचे आणि आरोग्यदायी जावं अशा त्यांना शुभेच्छा देतो. आणि त्यांना यापुढे त्यांनी जे काही सामाजिक काम वगैरे त्यांना करायचं होतं, तथापि कार्यबाहुल्यामुळे ते करू शकले नव्हते, ते त्यांना करायचे यापुढे वेळ मिळो असे त्यांना शुभेच्छा देतो. आणि म्हणजे सत्ता गाजवणं आणि खुर्चीवर बसून माणसं गोळा करणं आणि सिव्हिल फील्डमध्ये हे खूप अशक्य आहे, कारण की काम करणारा कॉन्ट्रॅक्टर व अधिकारी यांचा संबंध बऱ्याचशा ठिकाणी खूप गोड असतात. ठराविक वेळेस ते कडू कोण होतं, कारण त्याचं कारण आहे की आपले भरपूर रिहर्सल असतात की तुम्ही साईडवर आल्यानंतर दुसऱ्याचं जर खर्च करायचं असेल दुसऱ्यावर तर त्यांनी फार मोठ्या मनाने फार मोकळ्या मनाने खर्च केलेला आहे असं आम खूप मोठं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे. माझे वडील नेहमी सांगतात की माझ्या वडिलांच्या जागेवर त्यांच्या वडिलांच्या जागेवर त्यांनी नेहमी कुटुंबात स्थान निभावलेलं आहे. कायम त्यांचे आम्हाला सगळ्यांना सहकार्य असतं प्रत्येक गोष्टीत. त्यांच्या अनुभवातून ते आम्हाला काहीतरी शिकवत असतात. आम्हाला नेहमी आम्ही आहेत त्याच्यापेक्षा जास्त. कुलकर्णी साहेब आमच्या कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष, नानासाहेब आणि यांची नोकरी केली. 4.5 वर्षाच्या नोकरीमध्ये त्यांनी उपविभाग क्रमांक 2 काम केलं. अशा अनेक गोष्टी असतील उपविभाग क्रमांक 2. ठेकेदारांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं, इंजिनियर साहेबांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं, पण ग्रामीण भागातला सरपंच असेल, जिल्हा परिषद सदस्य असेल, कोणी ग्रामपंचायत सदस्य असेल, कोणी पत्रकार असेल, कोणी लोकप्रतिनिधी असेल, साहेबांनी कधीही कुठल्याही तक्रारदाराला कुठल्याही पुढाऱ्याला कधीही टाळलं नाही. त्याची लेखी तक्रार असेल असतो आणि तो भाग्यवान मी आहे. माझ्या बरोबरीचे जवळजवळ 50 ते 55 लोक सेवानिवृत्त झाले. त्यांच्यापैकी असा सेवानिवृत्तीचा निरोप समारंभ आणण्यासाठी असे मनोगत कोणाच्याही पण डिपार्टमेंटसाठी आणि कामासाठी बोलू नसेल. मी वैयक्तिक असा कोणाचा राग मनात धरलेला नाही आणि धरतही नाही. आज आपण सर्वांनी ज्या भावना व्यक्त केल्या, मला जे आशीर्वाद दिले, शुभेच्छा व्यक्त केल्या, याच्याबद्दल मी कायम ऋणी राहीन. आपला निरोप घेतो. धन्यवाद.